कुलकर्णी बनत खरं तर जी मागणी केंद्र शासित बद्दल केली आहे जरा अभ्यास करून करायला पाहिजे होती असं मला वाटतं। त्यांना हे माहित आहे होऊ शकत नाही पण माननीय एकनाथजी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो ठराव मांडलाय त्या ठरावाचं संपूर्ण महाराष्ट्राने समर्थन केलंय, महाराष्ट्राने आनंद व्यक्त केलाय आणि विरोधी पक्षाकडनं अपेक्षा आहे ठरावाचं एकमताने एकमुखाने मान्यता देऊन एक दिलाने जे एकनाथजी आणि देवेंद्रजी सुप्रीम कोर्टामध्ये एक इंची जागा जाऊ देणार नाही या पद्धतीनं मांडणी करतायत आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्राची एक इंची जागा सरकार जाऊ देणार नाही। फक्त विरोधी पक्षांनी या विषयावर राजकारण करू नये। महाराष्ट्रामध्ये राजकारण करण्याकरता अनेक विषय आहे, त्या विषयाचं राजकारण करावं। पण सीमा भागातल्या या 70 वर्षाचा जो प्रश्न आहे आणि 70 वर्षापैकी 55 वर्ष सरकार यांनी चालवलं आहे, 70 वर्षापैकी 55 वर्ष सरकार हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने चालवलं आहे आणि उद्धवजी 2.5 वर्ष सरकारमध्ये होते, त्यांच्या काळात काही ठरावराव आला मला दिसत नाही आहे। आणि त्यामुळे जर ठराव आणला असेल आणि ठराव आणला आहे तर एक मुखानं एक दिलानं सर्वांनी या ठरावाचं समर्थन केलं पाहिजे। टीका टिप्पणी करून महाराष्ट्राच्या जनतेमध्ये दुखडी माजवणे काही योग्य नाही असं मला वाटतं। अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झालेला आहे सर, अनिल देशमुख जामीन मंजूर झालेला आहे त्या कोर्टाने त्यांना आतापर्यंत जामीन दिला नाही। कोर्टामध्ये जे काही कोर्टाचं मत आहे आणि आता जामीन समजा दिला असेल किंवा सीबीआयची याचिका फेटाळली असेल ते सुद्धा कोर्टाचंच मत आहे आणि त्यामुळे कोर्ट कारवाईमध्ये मी काही जास्त बोलणं काही योग्य नाही। वेगवेगळ्या मंत्र्यांवर दररोज भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत, सुरुवात झाली ती मुख्यमंत्र्यांपासून, ते आता संजय राठोड असतील किंवा अब्दुल सत्तार असतील यांच्या जमीन घोटाळ्याची प्रकरणं बाहेर येत आहेत। नाही, भ्रष्टाचाराचा आरोप लावणाऱ्या किती शुद्ध आहे याच्यावर इंटिग्रिटीवर डिपेंड असतं। भ्रष्टाचाराचा आरोप लावणारे किती शुद्ध आहेत, 70 हजार कोटी रुपयाच्या भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि जे कायदा सुव्यवस्थेची गोष्ट करतात आपण बघितलं की मंत्र्याच्या बंगल्यामध्ये आणून एका नागरिकांना जनतेच्या एका कार्यकर्त्याला बंगल्यामध्ये आणून मारलं मंत्री असताना, म्हणजे काल ज्या ठिकाणी जे ओरडे होते नौटंकी करत होते त्यांना काय पास्ट आहे। मंत्री असताना ठाण्यामधल्या एका कार्यकर्त्याला बंगल्यामध्ये बोलवून 25 गुंडांनी मारपीट केली आणि तो बंगला जितेंद्र आव्हाडांचा होता, मंत्री असताना त्यांनी कायदा सुव्यवस्था हातात घेतली। सुप्रीम कोर्टाने उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत। खर तर आरोप करणारा किती शुद्ध आहे त्याच्यावर कुठले आरोप आहे का हे बघावं लागतं आणि त्यामुळे भ्रष्टाचाराचे आरोप करणारे यांची जर पार्श्वभूमी बघितली तर खरं तर मोठं घबाळ बाहेर येईल, त्यामध्ये आता आम्हाला जायचं नाही आहे। पण खरं तर एखादी गोष्ट चूक झाली असेल, शेवटी कुठलाही जेव्हा मंत्री निर्णय करतो तेव्हा तो निर्णय करताना लॉ ज्युडिशरीनी काय म्हटलं, कायदेतज्ञांनी काय म्हटलं या सर्व बाबी असतात आणि त्यामुळं मला वाटतं त्या प्रकरणामध्ये योग्य चौकशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करतील। पण भ्रष्टाचाराचे आरोप लावणारे मात्र हे काही शुद्ध नाही आहे, त्यांनी आपल्या जीवनामध्ये काय काय केलं याचं अंतर्मन त्यांनी तपासलं पाहिजे। फडणवीसांवर एक संपूर्ण सरकार जे आहे ते भ्रष्ट सरकार लादलं गेलंय असं संजय राऊत म्हणतात। 2.5 वर्ष काय चालू होतं संजय राऊत साहेब, 2.5 वर्ष काय चालू होतं महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्ष केवळ कोरोनाच्या संक्रमणामध्ये मी तू लोकांना सोडलं नाही, रुग्णसेवेच्या पैशावरही डल्ला मारला, रुग्णसेवेच्या पैशावर कॅगनी ताशेरे ओढल्यात
त्यागनी कि जो कोरोनाच्या संक्रमणामध्ये जो पैसा रुग्णसेवे करता आला आणि अडीच वर्षांमध्ये असे अनेक प्रकरण आहे, सामाजिक न्याय विभागाचे, आदिवासी विभागाचे अनेक विषय आमच्याकडे असे आहेत ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अडीच वर्षांमध्ये भ्रष्टाचार झाला आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आतापर्यंतच्या सरकारच्या काळामध्ये 15 वर्षांनी भ्रष्टाचार मांडले आहेत, पण त्यांचे सरकार असल्यामुळं खरं तर ते भ्रष्टाचार उघडकीस झाले नाही। पण भ्रष्टाचाराबद्दल बोलण्याचा अधिकार हे संजय राऊतला नाही आहे, उद्धवजीलाही नाही आहे आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना नाही आहे। खरं तर भ्रष्टाचारांनी सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता ज्यांनी चालवली आतापर्यंत त्यांना मात्र पैशाबद्दल बोलण्याचा अधिकार नाही आहे। एखाद्या विचारवंताने एखाद्या कपड्यावर डाग नसलेल्या व्यक्तीने काही भ्रष्टाचार मांडला असता तर महाराष्ट्राच्या जनतेने समजून घेतलं असतं।